लेण्यात रे अष्टविनायक गणपतींमधील हे सहावे ठिकाण। अष्टविनायकांपैकी एकमेव हा असा गणपती आहे की जो गिरी म्हणजेच पर्वताच्या सानिध्यात वास्तव्याला आहे। जुन्नरपासून साधारण 7 किलोमीटर अंतरावर लेण्याद्रीचा हा डोंगर आहे। म्हणजे शुभ सकाळ। आत्ता आपण आलोत जुन्नर येथील लेण्याद्री, जे अष्टविनायकमधील एक गणपती आहे, तिथे आपण भेट देणार आहोत। जुन्नर परिसरात मोठ्या प्रमाणात बौद्धकालीन प्राचीन कोरीव लेण्यांचा समूह आहे। यातील लेण्याद्रीच्या डोंगरावरील लेणी गणेश समूहात मोडतात। डोंगराच्या पायथ्याच्या गावापासून आपल्याला जवळपास 300 आसपास पायऱ्या चढून गणपती बाप्पाच्या दर्शनाला जावे लागते। हे स्थान पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येत असल्या कारणाने मंदिरामध्ये जाण्यासाठी आपल्याला प्रथम प्रवेश शुल्क भरावे लागते। भारतीय नागरिकांसाठी 25 आणि विदेशी पर्यटकांसाठी रुपये 300 असे तिकिटाचे दर आहेत। पायथ्यापासून काही पायऱ्या चढून गेल्यावर आपल्याला एक प्रवेशद्वार लागते। या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला हे तिकीट घर आहे। तर मंडळी तुम्ही बघू शकता आपण इथे वरती जायचं आपल्याला। ह्या ज्या लेण्या आहेत तुम्ही बघू शकता, त्या लेण्यांमध्ये जो लेण्याद्रीचा जो गणपती गिरिजात्मक त्याचं स्थान आहे, मोठी जी लेणी दिसते समोर, जी समोर मोठी लेणी आहे, या लेणीमध्ये गिरिजात्मकाचं स्थान आहे। असा हा पायऱ्यांचा मार्ग आहे। काही पायऱ्या चढून गेल्यावर आपण तिथे पोचणार आहोत। तर मंडळी आता आपण लेण्याद्रीच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन पोचलोत। काही पायऱ्या चढून गेलो की आपण बाप्पाच्या मंदिरापाशी येऊन पोचणार आहोत। ज्या व्यक्तींना या मंदिराच्या पायऱ्या चढून जाणे शक्य नसते अशा व्यक्तींसाठी येथे डोलीची व्यवस्था देखील उपलब्ध आहे। मंदिराच्या पूर्व व पश्चिम बाजूस एकूण मिळून 28 लेणी आहेत। एक मोठ्या आकाराच्या शिळेत मंदिराची लेणी कोरलेली आहे। लेण्याद्री मंदिर हे 7व्या क्रमांकाच्या गुहेत असून तेथे पाषाणात कोरलेली गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। मूर्तीसमोरील सभामंडप 51 फूट रुंद आणि 57 फूट लांब आहे। त्याला कुठेही खांबाचा आधार नाही। ही गुहा अशा प्रकारे बनवली आहे की जोपर्यंत आकाशात सूर्य आहे तोपर्यंत प्रकाश आत येत राहील। तर मंडळी गिरिजात्मज नावाने पूजनीय असलेल्या या लेण्याद्री गणेशाच्या जन्माबद्दलच्या विविध आख्यायिका सांगितल्या जातात। गिरिजा म्हणजे पार्वती आणि आत्मज म्हणजे मुलगा। पार्वतीने आपल्याला पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून लेण्याद्रीच्या डोंगरात तपश्चर्या केली। मन एकाग्र व्हावे म्हणून मातेची बालमूर्ती बनवली। याच मूर्तीची अनन्य भावे सेवा केली। पार्वतीच्या भक्तीला यश येऊन श्री गजानन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला प्रकट झाले, तोच हा गिरिजात्मज।
अशी ह्या मंदिराबद्दल कथा सांगितली जाते. मंदिराबाहेरून आपल्याला शिवनेरी किल्ल्याचा मनोहारी परिसर पाहायला मिळतो. हा जो दुसरा परिसर समोर हे आहे तो हा जो आहे हा शिवनेरी किल्ला आहे. हा आजूबाजूचा परिसर आपण इथून सुरू केलं चालायला. असं करत करत आपण असं इकडे आलेलो होतो. तर मंडळी, तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मंडळी ह्या व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि स्वतःची काळजी घ्या.